आज आपण फाटल्या स्टोरीज मधलं डे थ्रीचा वर्कआउट घेऊन आलेलो आहे. तर आज डे थ्री मधलं मी घेणार आहे लेगचा वर्कआउट. तर आज आपण लेगचे कुठले कुठले बेस्ट एक्सरसाइज आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज आपल्याला लेग मधले कुठले कुठले ऍक्टिव्हिटी करायची ते आज आपण डे थ्री मध्ये वर्कआउट करणार आहे. फर्स्ट मी एक्सरसाइज करणार आहे स्क्वॉट. फ्री स्क्वॉट कसं मारायचं हे आता मी तुम्हाला दाखवतो. मी माझ्या लास्ट टाइमच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होते की स्क्वॉट करताना आपल्याला पायाचं डिस्टन्स किती असलं पाहिजे. तर फर्स्ट स्क्वॉट करताना पायाचं डिस्टन्स वाईड अँड शोल्डर क्लोज पॉइंटेड आउट, दोन्ही एल्बो स्ट्रेट असलं पाहिजे. ब्रिदिंग मी सांगितलं लास्ट टाइम, मी परत सांगतो ब्रिदिंग. जुते एक्सरसाइज स्टार्ट होण्यानंतर ब्रिदिंग तुमची इन पाहिजे, जुते जुते एक्सरसाइज स्टॉप होण्यानंतर ब्रिदिंग आउट. जमिनीला समांतर तुमचा स्क्वॉट असला पाहिजे. वरती दोन्ही नी स्ट्रेट असले पाहिजे. तुम्ही पहिला सेट असं घेतला नाही की फ्री वेट नी घेतलं नाही की एक स्टार्टअप म्हणून मी माझा पहिला सेट घेतला नाही की फ्री स्क्वॉट. त्याच पद्धतीने मी स्क्वॉट हा एक्सरसाइज ट्रेन करणार आहे बारबेल वरती. बारबेल वरती स्क्वॉट ट्रेनिंग कसे करायचे आहे हे लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं होतं की बारबेल करताना स्क्वॉट डिस्टन्स कसं पाहिजे हे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं. परत मी सांगतो की आपल्याला डिस्टन्स बारच्या लेवलला एखादं असलं पाहिजे. सेकंड बारबेल करताना नॉर्थ थंब ग्रिप पकडायचे आहे. लिफ्ट लिफ्ट केल्यानंतर दोन स्टेप एक दोन स्टेप मागून आलेलो आहे. चेस्ट आउट नेक न्यूट्रल डिस्टन्स वाइड अँड शोल्डर क्रॉस पॉइंटेड आउट. असतो कारण बऱ्याच लोकांना बीएमआर हे माहित नाही. तर बीएमआर हा कधी तुमचा हाय होत असतो तर हेवी वेट ट्रेनिंग करून करून तुमचा बीएमआर हा हाय होत असतो. सेकंड पुढचा एक्सरसाइज करणार आपण आहे जम्पिंग स्क्वॉट. जम्पिंग स्क्वॉट हा एक्सरसाइज करताना कसा करायचा मी फर्स्ट तुम्हाला सांगतो. जम्पिंग स्क्वॉट हाय करताना डिस्टन्स तुमचं वाईड अँड शोल्डर पाहिजे. चेस्ट आउट बॅक आर्च जम्पिंग स्क्वॉट आपल्याला टू सेट घ्यायचे आहे. फर्स्ट सेट रिपिटेशन आपला 30 काउंट असलं पाहिजे. सेकंड काउंट आपला 40 50 काउंट असला पाहिजे. नेक्स्ट पुढचा एक्सरसाइज करणार आहे मी वॉकिंग लंजेस. लोअर बॉडीचा बेस्ट एक्सरसाइज असणार आहे पुढचा वॉकिंग लंजेस. फर्स्ट मी तो फ्री वेट ने मारतो, सेकंड तो सेट आपण वेट घेऊन करायचं आहे. तर मी फ्री वेटचे वॉकिंग लंजेस मारलेले आहे आता 2 राऊंड. तर आपल्याला फ्री वेट करताना आता आपण केलेला आहे वॉकिंग लंजेस हा एक्सरसाइज. नेक्स्ट पुढचा एक्सरसाइज मी करणार आहे तोच वॉकिंग लंजेस विथ बार. तर आता मी बारबेलने वॉकिंग लंजेस मारणार आहे. तर बारबेलने वॉकिंग लंजेस करताना आपल्याला काय करायचे हे मी दाखवतो. पहिला बार मी लिफ्ट केला, बारबेल मारतो आता मी थोडं डिस्टन्स घेतो मी मागं. तुम्ही एक राऊंड मारला तर का तुम्ही वेट वाढवलेले.
कधी पण लक्षात घ्या, फॅटनेस करताना वेट वाढवा आणि रिपिटेशन कमी झालं पाहिजे. यांनी काय होतं तर तुमच्या मसलची हायपरट्रॉफी वाढतो. म्हणजे काय, तुम्ही हेवी वेट ट्रेनिंग करून करून तुमचा बीएमआर होतो, मसल आपला पंप होतो, म्हणजे फुगतो मसल. फुगल्यानंतर त्याचा काम होतो तुटतो मसल आपला, मसल माझी तुटणार ते रिपेअर करण्याचे काम असं पडतीचं. नेक्स्ट पुढचा एक्सरसाइज करताना आम्ही लेग प्रेस. लेग प्रेस हा एक्सरसाइज करताना कसा करायचा तुम्ही सांगतो मला. लास्ट टाइम माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की लेग प्रेस ही एक्सरसाइज करताना ही पुसायची नाही. मी परत तुम्हाला फॉर्मेट टाइप मी सांगतो की लेग प्रेस आता कसं करायचं आहे. लेग प्रेस करताना आपल्याला डिस्टन्स शोल्डर मध्ये असं पाहिजे, तो मी शोल्डर एकाला मिळेल असं पाहिजे. प्रेस त्याला तुम्ही प्रेस करणार नंबर ऑफ प्रिपरेशन. मी इथं 50 काउंट करणार आहे फक्त, 15-12. इथं मी सेकंड सेट करणार आहे 10 काउंट. तर आपल्याला लेग प्रेस हा एक्सरसाइज करताना वेट वाढवायचं, रिपिटेशन कमी करायचं. पुढचा एक्सरसाइज मी करणार आहे इथं डक वॉक. बरेच लोक हे एक्सरसाइज करत नाही, तर हा आपल्याला फ्लॅटनेस करता करता आपल्याला थोडं बॉडीचे मुवमेंट पण झालं पाहिजे, आपली बॉडी फ्लेक्झिबल पण असली पाहिजे. त्याकरता मी डक वॉक हा करताना माझा फक्त क्वाड्रिसेप हा वर्क होणार आहे. तो कसा डक वॉक करता हा एक्सरसाइज मी दाखवतो तुम्हाला. तर डक वॉक ही अशी एक्सरसाइज आहे. डक वॉकची आपल्याला नॉन स्टॉप 6 राउंड मारायचे आहे. मी आता केलेलं आहे लेग प्रेस आणि डक वॉक, ह्या दोन्हीची मी इंट्री घेतलेली. आता लेग प्रेस लगेच मी लेग प्रेस पण मारणार, परत नॉन स्टॉप मी डक वॉक करणार आहे. असा आपला इथं ड्रिल असला पाहिजे. सेकंड पुढचा एक्सरसाइज करणार आहे मी सीटेड काफ लेजेस. सीटेड काफ लेजेस करताना आपलं डिस्टन्स कसं असलं पाहिजे, टो कसे असले पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. सीरियस काम असतो तुमचा वर्किंग असतो. मी लास्ट टाइमच्या पण व्हिडिओ मध्ये माझ्या लेगच्या फॉर्मेट टेक्निक सांगितलेलं आहे. मी जस्ट आता आपल्या रिपिटेशन कसे घ्यायचे, किती घ्यायचे हे मी सांगत आहे. चेस्ट बॅक आर्च कापचे आपल्याला दोन सेट मारायचे. स्कॉट आपल्याला 4 सेट घ्यायचे, तर मोठा मसल आहे. वॉकिंग लेंग्स मारले मी, त्याच्यानंतर जम्पिंग स्कॉट, लेग प्रेस, नेक्स्ट डक वॉक केला, नेक्स्ट त्याच्या पद्धतीने आपण केलेला आहे काप्स. कापचे आपल्याला 2 सेट मारायचे आहे. नेक्स्ट माझा सेट असणार आहे स्टीप लेग डेडलिफ्ट. स्टीप लेग डेडलिफ्ट हा एक्सरसाइज कसं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. कारण बऱ्याच लोकांना स्टीप लेग डेडलिफ्ट हा एक्सरसाइज माहित नाहीये. स्टीप लेग डेडलिफ्ट हा एक्सरसाइज माहित नाहीये कारण बऱ्याच जणांना वाटतंय डेडलिफ्ट सारखं मारायचं, तर तो डेडलिफ्ट सारखा आहे. फक्त मुवमेंट तुम्हाला फक्त ग्लूट्स बंद झाले पाहिजे. तिथं आपलं वर्किंग मसल होणार आहे ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग हे आपल्या लोअर बॉडीचे सर्वात मोठे मसल असणार आहे. ग्लूटेस मॅक्सिमस ग्लूट्स ग्रुप हा आपला तिथं ट्रेन झाला पाहिजे. सेकंड आपला हॅमस्ट्रिंग वर झाला पाहिजे. ज्यावेळी आपण डेडलिफ्ट हा एक्सरसाइज करतो त्यावेळी पूर्ण बॉडी लिफ्ट करून होतो. तर आपल्या इथे नंतर काय करायचंय, मी सप्लिमेंट करते हिप मधन आपली मूव्हमेंट पूर्ण करतो. मी सेट तुम्हाला दाखवतो. चेस्ट आउट बॅक आर्च हा एक्सरसाइज करत आहे.
स्टीम डेड डेडलिफ्ट हा एक्सरसाइज करताना आपल्याला 3 या 4 सेट घ्यायचे आहेत. नंबर ऑफ रिपिटेशन आपल्याला येतात 20 आणि 50 वर येते. इथं आपल्याला वेट वाढून तुम्ही रिपिटेशन पण कमी करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला आतापर्यंत लोअर वेटचा आता लास्ट एक्सरसाइज दाखवलेला आहे स्टीम प्लेट डेडलिफ्ट. त्याच्यानंतर मी एक 5 मिनिटाचा हा इंटेन्स कार्डिओ करतो जो आपल्याला माझा बरेच लोकांशी म्हणतात की वर्कआउट झाला माझा बॉडी खूप लेग स्टीप पण झालेले तर कुठले बेस्ट कार्डिओ एक्सरसाइज आहे की जे तुम्ही करू शकता आपल्याला जे आपल्याला इझी पण आहे त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज पण बनवलं. फर्स्ट मी माउंटेन क्लाइंब हा एक्सरसाइज घेतोय. माउंटेन क्लाइंब हा एक्सरसाइज मी घेत आहे तर माउंटेन क्लाइंब हा एक्सरसाइज करताना माउंटेन क्लाइंब हा एक्सरसाइज करताना मला 4 सेट घ्यायचे. पर सेट रिपिटेशन माझा फर्स्ट सेट 30 काउंट असला पाहिजे. सेकंड सेट माझा 60 काउंट या 50 काउंट. थर्ड सेट 60 या 70 काउंट. फोर्थ सेट माझा 100 काउंट पर्यंत असला पाहिजे. इथं तुम्ही कॅलरी जास्त बर्न करता शेवटचे 5 मिनिटं. सेकंड बेस्ट एक्सरसाइज म्हणजे बर्फिंग. जम्पिंग स्क्वॉट करताना तुमचे क्वाड्रिसेप हा मसल वर्क होणार आहे. तुमची एजिलिटी किती आहे हे मी दाखवतो कसं करायचं. असे आपल्याला बर्फीचे 2 सेट घ्यायचे. बर्फीज हा एक्सरसाइज करतात आपले क्वाड्रिसेप पेक्टोरिस मसल. इथं समजतं की तुमची बॉडी किती अपलिफ्ट फिट आहे. फर्स्ट सेकंड आपली बॉडीची ऍजिलिटी किती आहे ह्या एक्सरसाइज मध्ये करतो. हा इंटेन्स जास्त कॅलरीज बर्न करतो हा एक्सरसाइज. नेक्स्ट थर्ड हा इंटेन्स कार्डिओ मधला बेस्ट एक्सरसाइज आपण घेत आहे तो म्हणजे हाय नी. हाय नी हा सगळ्यांना एक्सरसाइज सगळ्यांना माहिती आहे. हाय नी चे आपल्याला 3 सेट घ्यायचे. आता आपल्याला रिपिटेशन 30 या 40 या 60 का असे आपल्याला रिपिटेशन वाढत वाढत जायचे. लास्ट आपण इथं एक्सरसाइज घेत आहे तो म्हणजे साइड टू साइड स्क्वॉट. कसं करतो मी पाहिलं बघा. मी ज्यावेळी साइड टू साइड स्क्वॉट हा एक्सरसाइज करतो त्यावेळी माझे टो किती फिट आहे हे मला इथं समजत. ह्या करता मी हा एक्सरसाइज इथं निवडलेला आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला फॅट लॉस वर्कआउट मधला डे 3 आज आपण लो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण नवीन नवीन व्हिडिओ बघत आहे. जसं मी लास्ट टाइम मसल गेन साठी कसा वर्कआउट डिझाईन करायचा आहे डे 1 to day 5 हे मी लास्ट टाइमच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याच पद्धतीने मी आता केलेलं आहे डे 1 to day 3 म्हणजे तुम्ही एक्सरसाइज कशी करू शकता फंडस कशा पद्धतीने झालं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आशा करत की हा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.